नमस्कार, मी शर्वरी पवार. आजच्या भेट ठळकडी ताज्या घडामोडींच. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सहारिया हे 16 जुलै रोजी सांगलीच्या भेटीवर येत असल्याची माहिती सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिले. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना युद्ध पातळ्यावर सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सांगली मिरज शहर महानगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक 2018 ही जाहीर झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगानं ही दुसरी पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही केलेल्या आत्तापर्यंतच्या कामकाजाचा आढावा देणे आणि लोकांच्यापर्यंत निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रशासन करत असलेल्या तयारीची आणि प्रशासनाची भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवणे हा हेतू आहे. जे 6 निवडणूक निर्णय अधिकारी नेमलेले होते आणि 6 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमले होते, हे 12 जण सगळे जॉईन झालेले आहेत आणि सर्वांनीच आपली कामाची काम सुरू केलेलं आहे. त्याबरोबर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे अजून 2 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे एकूण 3 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. हे 2 आणि 3 नंबरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे सर्व प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मदत करण्याच्या हेतून नेमण्यात आलेले आहे. मतदार याद्याच्या कामकाजाची पूर्तता आम्ही पूर्ण केलेली आहे. त्याच्यामध्ये 4,24,179 मतदार आहेत. मतदार केंद्राची संख्यासुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे, ती 544 आहे. मतदान केंद्र निहाय मतदार यादीसुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे आणि फायनल मतदार यादी जी आहे, अंतिमरित्या मतदार यादी जी आहे, तीही आम्ही जाहीर केलेली आहे. शहरामध्ये सध्या आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकाऱ्यांच्या अंतर्गत 3 फ्लाइंग स्क्वॉड करण्यात आले आहेत आणि सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये प्रत्येकी 1-1 फ्लाइंग स्क्वॉड करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूण 9 फ्लाइंग स्क्वॉड सध्या सुरू आहेत. त्याबरोबर जे स्टॅटिक टीम आहे, जे चेक नाके जे आहेत, ते 8 चेक नाके संदर्भातले आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि ती आज संध्याकाळपासून ते कार्यरत होतील. त्याबरोबर इतर टीम्स जे आहेत त्याच्यात त्या इतर व्हिडिओची टीम आहे आणि व्हिडिओ पाहण्याची एक टीम आहे, याच्याही आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत आणि ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यरत झालेले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्हाला जवळपास 3,000 कर्मचारी लागणार आहे. मतदान केंद्र निहाय प्रिसाइडिंग ऑफिसर, पुलिंग ऑफिसर नेमण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. हे उद्या नक्की याचे आदेश निर्गमित केले जातील. सर्व निवडणुकीमधील कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना विनंती आहे की कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची नेमणूक रद्द केली जाणार नाही. निवडणुकीला कृपया प्राधान्य द्यावं आणि त्याबरोबर कुणीही गैरहजर राहणार नाही आणि दिलेल्या आदेशाचा भंग झाला तर नक्की त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व हजर झालेले आहेत.
सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आपल्याकडे एकूण पोलिंग स्टेशन जे आहेत मतदान केंद्र ही जवळपास 544 झालेली आहेत. मतदान केंद्र निहाय मतदार याद्या त्याही फायनल झालेल्या आहेत आणि त्या वेबसाईटवरती टाकण्यात आलेल्या आहेत. हे अपलोड करण्यासाठी थोडा वेळ लागतो, कारण मोठ्या मतदार याद्या असतात. आज आता आपल्या आपण यायच्या अगोदरच मला नक्कीच सांगितलं की हे पूर्ण झालेलं आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये 424,179 आहेत. महानगरपालिकेनं एक वेबसाईटही सुरू केलेली आहे जी इलेक्शनच्या अनुषंगाने, त्याचं नाव आहे www.smkcelections.com. याच्यावरती महानगरपालिकेची करीत असलेले प्रत्येक काम आम्ही त्याच्यावरती अपलोड करत आहे. लोकांनी ही वेबसाईट पाहावी. फेसबुक आणि ट्विटर हेही महानगरपालिकेनं सुरू केलेलं आहे. त्यामध्ये फेसबुक पेज हा सुरू होईल. जाहीर केलेले भाव द्यायचे नाही आणि चुनावी जुमला डोळ्यासमोर ठेवून भाववाढीचे गाजर दाखवायचे ही शेतकऱ्यांची धादांत फसवणूक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या सरकारच्या निर्णयावर आज विरोधकांनी सभागृहात दणाणून सोडले. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार प्रहार केला. निवडणुकीच्या मतावर डोळा ठेवून सरकारने हे सगळे जाहीर केले आहे. 4 वर्षापूर्वी खर्चाच्या 1.5 आधारभूत किंमत देऊ अशी सांगितली आणि आता सांगत आहेत की आम्ही दिली आहे, परंतु ही आकडेवारी फसवी आहे. आधारभूत किंमत देण्याचा स्वामीनाथन आयोगाचा जो फॉर्म्युला आहे तो यांनी वाचनात गुंडाळून ठेवला आहे, असा आरोपही त्यांनी केला. शेतकरी विरोधी हे सरकार कशा पद्धतीने वागत आहे हे चर्चेदरम्यान त्यांचे कटकारस्थान समोर आणणार असल्याचेही अजितदादांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, पीक विम्याची रक्कम नाही, मुळात मंडळ हा गावा धरून पीक विम्याची रक्कम मिळायला हवी होती, परंतु यांनी तालुका केला आहे, त्यामुळे आमचा शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिला आहे. पीक विम्याच्या बाबतीत पीक विमा कंपन्यांना गब्बर करण्याचे आणि शेतकऱ्याला कंगाल करण्याचे काम भाजप शिवसेना सरकारने केले असून त्याचा आम्ही निषेध केला असल्याचेही अजितदादांनी यावेळी सांगितले. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतल्या दादर, लालबाग, परळ, वांद्रे, मुलुंड, कांजूरमार्ग, पवई, अंधेरी भागात जोरदार पाऊस बरसत आहे. पहाटेपासून पाऊस इतका जोरदार बरसतोय की दृश्यमानता कमी होत असल्यामुळे रेल्वे आणि रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावलेला आहे. दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीपासून जोर धरलेला पाऊस पूर्ण आठवडा असाच बरसत राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. सोमवारी पावसाने सुरू केलेली बॅटिंग सुरूच आहे. हवामान खात्याचे तज्ज्ञ अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून या आठवड्यात सक्रिय राहणार असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 2 दिवसात मुंबईसह कोकणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काँग्रेसच्या सायबर कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलतात पण नथुराम गोडसेला आदर्श मानतात अशी घणाघाती टीका केली. इतिहासाबद्दल हिंदुत्ववादी संघटना ही चुकीची माहिती देत असल्याचे त्यांनी म्हटले. राहुल गांधी म्हणाले की भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतेही योगदान नाही, पण इतिहासाची मोडतोड ते करतात, तर दुसरीकडे हर प्रकारे स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसच्या नेत्यांनी योगदान दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डंका पेटवत असताना त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचा विस्तार केला जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली. मोठी आश्वासने देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केलेली बुलेट ट्रेन प्रत्यक्षात येणार नसल्याचा
दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला. धुळे जिल्ह्यात नाथपंथी डवरीस गोसावी समाजातील लोकांची निर्गुण हत्या करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ तासगाव तहसीलदार कार्यालयावर नाथपंथी डवरी गोसावी तसेच तासगावातील सर्व समाजातील लोकांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी या घटनेचा अनेकांनी निषेध केला. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मोठ्या उत्साहात पार पडल्या. मुलाखतीसाठी कार्यकर्ते मोठ्या जोशात आले होते. यावेळी इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार समर्थन केले. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजानी दुरानी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व अन्य नेते उपस्थित होते. वाळवा तालुक्यातील गाव तिथे खासदार फंड ही संकल्पना गेल्या 9 वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना राबवत आहे. नागाव गावच्या विकासासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून लोकांचा विश्वास सार्थ करू. नागावला कोणताही फंड कमी पडून देणार नाही असे मत तालुका अध्यक्ष भागवत जाधव यांनी व्यक्त केले. वाळवा तालुक्यातील नागाव येथे सिद्धेश्वर मंदिर परिसरात खासदार राजू शेट्टी यांच्या फंडातून पेईंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले, डॉक्टर राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधान परिषद निवडणुकीत भाजपचे तिकीट नाकारले आहे. त्यांनी स्वतःच्या राष्ट्रीय समाज पक्षातून अर्ज दाखल केला आहे. जानकर यांच्या रासपने लोकसभा विधानसभा निवडणुका भाजपच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या. 3.5 वर्षापूर्वी भाजपने जानकर यांना विधान परिषदेव घेतले होते. मात्र त्यांना भाजपच्या कोट्यातून आमदार करण्यात आले होते. घटक पक्षाचे प्रमुख असलेले जानकर एका अर्थाने भाजपचे झाले होते. त्याचा रासप पक्ष संघटनेवर परिणाम झाला होता. 2 वर्षापूर्वी जानकरांना पशुसंवर्धन विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. यावेळी विधान परिषदेची मुदत संपल्यानंतर जानकर यांनी रासपतर्फे अर्ज भरण्याचा आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी अक्षरशः आज रावसाहेब दानवे यांचे नागपुरात पाय धरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. चार वर्षांपूर्वी निवडणूक प्रचारात उत्पादन खर्च अधिक 50% नफा मिळून शेतीमालाला हमीभाव देऊ असे आश्वासन देऊन मोदींनी देशातील शेतकऱ्यांची मते मिळवली. मात्र गेल्या 4 वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तर दूरच, उत्पादन खर्च निघण्या इतकाही भाव मिळाला नाही. आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर 1.5 हमीभावाचा जुमला घेऊन देशातील शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत युती करताना रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सहभाग देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपाईला राज्यात एक मंत्रिपद आणि 1 विधान परिषदेची जागा तसेच महामंडळाची पदे देण्याचे आश्वासन दिले होते. आता विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीत रिपाईला 1 जागा भाजपांना देणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून रिपब्लिकन पक्षाची मित्र पक्षावरील नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
कापसावरील बोंडअळीमुळे नुकसानीपोटी जाहीर केलेली प्रति हेक्टरी 37,500 रुपयांची मदत तात्काळ द्या. तसेच धानावरील तुडतुडे आणि मावा रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्या. या मागणीसाठी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला 2 वेळा व त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विधान परिषदेचे आज कामकाज सुरू होताच धनंजय मुंडे यांनी बोंडअळी आणि धानाच्या नुकसान भरपाईचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला. या विषयावर त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी सभापतींनी प्रश्नोत्तरे पुकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी सुरू केली. काळ्या पैशाला ब्रेक लागावा या हेतूने नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजप पुढारी सांगत असले तरी खऱ्या अर्थाने नोटबंदीचा फायदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नोटबंदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा केला, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी वर्धा शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांनी विधानभवनात येणाऱ्यांचे अंग झडती घेत किशातील तंबाखू, खर्रा, गुटखा, मावा यासारखे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. धुळे जिल्ह्यातील रायनपाडा गावात मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरवून झालेल्या हल्ल्यात 5 जणांना ठार मारण्यात आले होते. या प्रकरणातील आणखी 20 जणांची ओळख व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून पटवण्यात आली आहे, तर धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने प्रमुख हल्लेखोर तरुणास अटक केली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र हादरला. परिणामी पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोर्जे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेत जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना संशयित आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. यानंतर 23 जणांना अटक झाली. उर्वरित संशयित आरोपींना पकडण्यासाठी 5 पोलीस पथके तयार करण्यात आली. यातील तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिवानसिंग वसावे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे आणि तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने व्हिडिओ क्लिपच्या आधारावर रायनपाडाचे पोलीस पाटील बागुल यांच्या मदतीने परिसरातील अन्य गावात संशयित आरोपींची ओळख पटवली आहे. या क्लिपमध्ये त्या 5 जणांवर हल्ला करणारा महारू वनक्या पवार याचे नाव स्पष्ट झाले आहे. पवार हा मूळचा शेवडीपाडाचा राहणारा असून तो सावरपाडाजवळ शेतात राहतो. महाराष्ट्रामध्ये सध्या मुले पळवणारी टोळी आली अशा अफवा पसरवणारे मेसेज व्हायरल होत असून याच अफवेतून धुळ्यामध्ये 5 जणांना हकनक जीव गमावा लागला होता. आता या अफवांचे लोण राज्याची उपराजधानी नागपूरपर्यंत पोहोचले आहे. गुरुवारी नागपुरात मुलं पळवणारी टोळी समजून एका महिलेला 150 ते 200 लोकांच्या जमावाने घेरले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली, परंतु काही अघटित घडण्यापूर्वीच पोलिसांनी या जमावाच्या तावडीतून महिलेला सोडवले. काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या तरुणास मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अहमदाबादमधून त्याला अटक करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांना काही दिवसांपूर्वी ट्विटर हँडलवरून धमकी देण्यात आली होती. मंदसौर बलात्कार प्रकरणी व्हायरल होत असलेल्या एका खोट्या मेसेज प्रकरणी चतुर्वेदी यांना धमकावण्यात आले होते. कर्नाटकात आज काँग्रेस JDS आघाडीचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे, परंतु दुसरीकडे पेट्रोल, डिझेल आणि विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. कुमारस्वामी यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची काही प्रमाणात पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे. 2 लाख किंवा त्याहून कमी पैशाचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. कुमारस्वामी यांनी कर्जमाफीसाठी 34,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना अंशतः दिलासा देतानाच कुमारस्वामी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत.
त्यामुळे सामान्य जनतेला याचा काही प्रमाणात भुर्दंड सहन करावा लागणार आहे. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी व वसंत गीते समर्थक भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर या घडामोडींना जोर आला आहे. भाजपमधील पक्षपुटी नाशिकमधून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले कुपवाडचे माजी नगराध्यक्ष मोहनसिंग राजपूत यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितल्याने भाजपचे पुरते हास्य झाले आहे. कुपवाडच्या नगराध्यक्षपदाचा मान पटकावणाऱ्या मोहनसिंग राजपूत यांनी वारणाली परिसरातून महापालिका निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी उमेदवारी मागितली असून त्यांच्या समर्थकांनी जोरदार ताकद लावल्याचे दिसून येत आहे.